हणेगाव ग्राम पंचायत यांच्याकडून मार्केट कमिटीच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार। देगलूर तालुक्यातील हणेगाव येथे भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या 97व्या जयंतीनिमित्त हणेगाव ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादन करण्यात आले। त्याचबरोबर देगलूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला। यावेळी नवनिर्वाचित संचालक भाजप युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष पंकज देशमुख रडखेडकर म्हणाले की जो विश्वास आमच्यावर दाखविला त्याला तडा जाऊ देणार नाही, संपूर्ण तालुक्याच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असंही त्यांनी सांगितलं। तर शिवराज पाटील माळेगावकर यांनी आपल्या भाषणात म्हणाले, दिग्गजांना धूळ चारत भाजप प्रणित शेतकरी विकास पॅनलला निवडून दिलात, त्यामुळे या भागाचा कायापालट व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली होईल असं मत व्यक्त केलं। यावेळी अनिल पाटील खानापूरकर आणि तालुका अध्यक्ष शिवाजी कणकंटे यांनीही आपले विचार मांडले। यावेळी उपसरपंच मुजीबुद्दीन चमकुडे म्हणाले की काँग्रेस पक्षातील एकाधारशाहीच्या नेतृत्वाला कंटाळल्यामुळे देगलूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला। वरिष्ठांनी वेळीच दखल घेतली नाही तर येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत याचीच पुनरावृत्ती होईल असा इशारा दिला। तर जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर म्हणाले की कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विजय मिळवण्याकरिता आम्ही परिपूर्ण प्लॅनिंग केली, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच उदय पाटील शहाजीराव देशमुख यांच्यासारख्या मंडळींच्या मार्गदर्शनामुळे निवडणूक जिंकली असल्याचं त्यांनी सांगितलं। याप्रसंगी भारतीय जनता पार्टी नांदेडचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, तालुका अध्यक्ष शिवाजी कणकंटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शांताराम पाटील, अनिकेत पाटील, अनिलकुमार पाटील, बाबूराव पाटील खुदमापूरकर, हसना वादे देशमुख, भोसले रमेश, पंकज देशमुख रडखेडकर, शिवराज पाटील माळेगावकर, नारायण अण्णा बिरादार, नारायण बिरादार, राजकुंडल विठ्ठल, नरसिंग पाटील, ग्रामपंचायत सदस्य वसंत आडेकर, शिवाजी राठोड, विश्वनाथ चेलवे, शंकर राठोड, सचिन गिरेवाळ, शिवकुमार देशमुख, बालाजी पाटील नागराळकर, मारुती बिरादार, मारुती मोरेवाड, रमेश राणे, शिवकांतप्पा माळगे, मुफ्तार पटेल, शेख मुबीन, पत्रकार रियाज अत्तार, किशोर आडेकर, चांदपाशा मुजावर, प्रल्हाद नाईकवाडे उपस्थित होते। मिलिंद वाघमारेसह मी स्वप्नजा कदम, माइंड लाईट मीडिया। गोजेगावकर साहेबांनी आमच्यावर विश्वास ठेवून जे आम्हाला उभं केलं, आज आम्ही आमच्या परीनं जेवढं होईल तेवढं जितके आपले आहेत तेवढं सगळ्यांना आम्ही विनंती करून एकदा आमच्यावर विश्वास ठेवा असं सांगितलं। त्यामुळं सगळ्याच पक्षांनी आम्हाला मदत केली व सगळ्याच मित्रांनी आम्हाला मदत केली, त्याचं आज हे फळ आहे, हे विसरून चालणार नाही। आणि आम्हाला तो हणेगाव, करडखेड, शहापूर हे विषयच नाही, काही पूर्ण देगलूर तालुका आमच्या मार्केट कमिटीमध्ये आहे, त्याच्यामुळे देगलूर तालुक्याचा विकास करणं हे आमच्यासाठी प्रथम कर्तव्य आहे व त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू। प्रथम त्यांना मी नमन करतो। तसेच आजचा दिन जो आहे सुशासन दिन म्हणून पाळला जातो त्याचाही सर्वांना मी शुभेच्छा देतो। आजचा जो प्रसंग आहे या भागातील जनता फारच हुशार आहेत, एक चांगले दिवस पाहून आमच्या सर्वांना त्या सुशासन दिनानिमित्त यांनी सुशासन कारभार चालावं आणि यांना अडकवावं या उद्देशानं आजचा जो सत्कारांचा कार्यक्रम या भागातील जनतेने ठेवलेला आहे। मित्रांनो, आताच आमचे गुरुजी म्हणल्याप्रमाणे या हणेगाव आणि देगलूर याच्यामध्ये काही भेदभाव होणार नाही, या भागातील जनता फार सुज्ञ व चांगली आहे। दिग्गजांना पाडून आमच्यासारख्या नवीन उमेदवारांना या भागाचा विकास करण्यासाठी या शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून आपण निवडून दिलेला आहात, त्यामुळे या भागाचा विकास आदरणीय आपले लोकनेते व्यंकटरावजी पाटील गोजेगावकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितच 100% कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही याची मी सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी बाजतो। ग्रामपंचायत से हार्दिक शुभकामनाएं और आप अच्छा काम कर सके और सब लोगों को लेकर चल सके ऐसे हम ये करते हैं। और हमारे ग्राम पंचायत की तरफ से आपका हम सत्कार समारंभ रखा और सरपंच प्रतिनिधि या सरपंच साहब का कुछ हॉस्पिटल प्रॉब्लम होने से वो आज प्रेजेंट नहीं रहे और आपका जो पैनल आया है ये कांग्रेस की किसी न किसी एक तरह का शाही की वजह से या हुकुमशाही की वजह से उनकी जो चल रहे थे
इसको तोड़ने के लिए जनता ने आपको साथ दिया है। आने वाले जिला परिषद और पंचायत समिति के भी इलेक्शन में ऐसी अगर हुकूमशाही चलती है उनकी, तो बिल्कुल उसका रिजल्ट उनके सामने पहुंचने वाला है। ऐसा मैं उप सरपंच के नाते गवाही देता हूं। और आदरणीय गजेंद्र पटेल साहब का काम बहुत अच्छा है, उन्होंने हर इंसान को लेकर चलते हैं, उनकी काम करने की पद्धति अच्छी है। और हमारे ग्राम पंचायत सदस्य और ग्राम पंचायत के उप सरपंच की ओर से पटेल साहब से मैं थोड़ा सा ये करना चाहता हूँ कि हमारे ग्राम पंचायत को आपकी तरफ से निधि की जरूरत है, जो कि हम गुरुवार से दस महीने हो गए हमारे ग्राम पंचायत आकर। पिछले टर्म में भी ऐसी हुकूमशाही को ये करके हनीगांव की जनता हमारे ग्राम पंचायत को साथ दी। हम अच्छा ही काम कर रहे हैं पटेल साहब, और आने वाले दिनों में भी हम अच्छा काम करने की कोशिश करेंगे। जिल्ह्यामध्ये धर्माबादच्या नंतर देगलूरचे मार्केट कमिटी आहे। पणन महामंडळाच्या माध्यमातून नवीन नवीन काही योजना घेता येईल का? ते तुम्हाला तिथं अभ्यास करावा लागेल, ते डेव्हलप करता येईल का? मैदान वगैरे समोरचा आणि मधला सर्व भाग याच्यासाठी आपल्याला नेमकं काय करावं लागेल? पणन महामंडळाचं आपल्याला काही कर्ज पुरवठा होऊ शकेल का? अनुदान मिळेल काय? नवीन नवीन संकल्पना माणसांमध्ये चळवळ उभी टाकली पाहिजे। माणूस दिवसभर बसू नये, आम्हाला झोपीत देखील चांगली विचार आले पाहिजे, झोपीत देखील काम केलं पाहिजे। युवराज पाटील झोपीत काय काम करावं म्हणतो, झोपीत देखील स्वप्न चांगले पडले। बघा, दिवसभर चांगलं काम केलं तर रात्री झोप चांगली लागते, स्वप्न देखील चांगले पडतात। तुम्ही तर खूप भाग्यवान आहात, तुम्ही मार्केट कमिटीला उभा टाकल्यामुळे सक्षम असे जिल्ह्याचे नेतृत्व माननीय खासदार साहेबांचं तर आपल्याला मिळालं। आणि मामाची धडपड, मामा आणि मी काय विचार केलो, विरोधी पक्षांना कशा पद्धतीनं घायल करताय तोच बोलत आम्ही। मामा, आपली परिस्थिती नाही म्हणून सांगा, चारच जरी तुम्ही जागी दिला ती चार तरी आम्ही घ्याल, आम्ही घेणार नव्हतो, पण ते आम्ही किती दुबळे आहोत त्यांना वाटलं पाहिजे। आम्ही दोघांनी विचारलं, त्या प्रस्तावाला त्यांच्याकडून तर प्रस्ताव आला नाही, पण ते प्रस्ताव आम्ही मान्य करणार नव्हतो। आणि मामाने दुसरं एक सांगितलं की आमच्याकडे काहीच नाही, बरोबर आहे। अशा पद्धतीने सगळे रूपरेषा करून आपण कशा पद्धतीने डायरेक्टर उभा करायची, कोणाकोणाला आपल्याला संधी दिली तर नेमकं कशा पद्धतीने मिळेल? उदय पाटील राजूरकरांना खासदारला बोलायला की ज्या माणसाने अनेक वर्षापासून या तालुक्याचं नेतृत्व केलेलं आहे आणि ज्यांना लोक मानतात, अनेक लोकांना 200-300 लोकांना त्यांनी फोन करून सांगितलं। म्हणून असे सगळे शांताराम पाटील, पळणीटकर साहेब, आमचे शहाजी देशमुख, या सगळ्यांशी चर्चा करून एक ग्रामीण या ठिकाणी आपण उभं केलं आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये उत्साह होता। इतका उत्साह होता, मी काही बुद्धही त्या ठिकाणी व्हिजिट दिलं, भेटी दिलं, चापूर असेल, देगलूर असेल, लोकांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह। आणि अशाच पद्धतीचा उत्साह आपण जर चांगलं काम केलो पुढच्या काळाच्या निवडणुकीमध्ये आपल्याला हे सर्व पाया देखील मजबूत करावं लागते। हनेगाव ग्रामपंचायतीची निवडणूक होती 17 ची, आमच्याकडे राणे सावकार आले, बाळगे आले, दोघं विवेक सावकार आले, त्यांनी सांगितले की आपण आमच्याकडे पाठबळ लागेल, तुम्ही काहीच काळजी करू नका, तुम्हाला जेवढी ताकद लागेल तेवढी ताकद भारतीय जनता पार्टी देण्यासाठी तयार आहे। आमचे शंकरराव राठोड साहेबांचं त्यांचं बसवलं, त्यांनी देखील अतिशय उदार अंतकरणानं सांगितले की काय हरकत नाही पाटील साहेब, काढावं जर आपला उभा टाकत असेल तर निश्चितपणाने मी त्याचाही विचार करण्यासाठी तयार आहे। मी चांगला विचार केला आणि चंकुडेने जे आज या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीची ग्रामपंचायतीच्या निमित्ताने जे काही अर्पणी केलं, चंकुडे घराण्याचा हाजू शेठचा आमचा फार दिवसापासून संबंध आहे, तर तेही दादाचे कार्यकर्ते होते। आता तुम्ही बोलता बोलता म्हणा आणखी आहोत म्हणाले दादाचे कार्यकर्ते। तर अशा पद्धतीनं हे जे ग्रामपंचायती आपण या तालुक्यामध्ये अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रत्येक गावाच्या कार्यकर्त्याला बोलून घेऊन आपल्याला त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कणा लागता येईल का,
या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केल्यामुळं आज आपल्याला सोसायटीची निवडणूक असेल, ग्रामपंचायतीची निवडणूक असेल, काही गावांची आपण सोसायटीची मिरवणूक काढतात, मामा देखील त्या ठिकाणी उपस्थित होते, देवापूर सारख्या ठिकाणी दोन्ही गटाला एकत्र आणलं आपण, त्याच्यासाठी वेळ दिलं, अशा पद्धतीनं तुम्ही काम करा। तुम्हाला काय विकासाचं काय पाहिजे हे ते सांगा। या जिल्ह्यांचं खंबीर नेतृत्व खासदार साहेबांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं आहे, तुम्ही त्याची काळजी करू नका। या हडेगावच्या रस्त्यांच्या संदर्भामध्ये मुद्दा म्हणून या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो, किती जरी मोठं काम असेल तर आमची काय परिस्थिती जर नाही आम्हाला आम्ही सर्दी खोकल्याचे डॉक्टर आमच्याकडे कॅन्सरचा पेशंट, तशाच पद्धतीने या भागातले काही लोक माझ्याकडे आले। आज जे मुखेडपासून जे रस्ता निघाला नांदेड नॅशनल हायवे, हा नॅशनल हायवे रस्ता आजही गॅजेटमध्ये तीच नाव आहे, हंगरगा कर्नाटक हंगरगा आणि पुढे कर्नाटकमध्ये अशा पद्धतीचा ते रस्ता गेलेला होता। मी ते एससीला भेटलं, चीफ इंजिनियरला भेटलं, त्यांनी सांगितलं तुम्ही गडकरी साहेबांकडून ठरवून दिला, आम्ही त्या हंगरग्यापासून महाराष्ट्राचा हंगरगा आणि हे तुमचा तुंबरपल्ली तशा पद्धतीनं हडेगावला आपण देऊ शकतो। माननीय गडकरी साहेबांनी आमच्या पत्रावर एंडॉर्समेंट केलं की असा बदल आपण या ठिकाणी करावा, म्हणून हा रस्ता हडेगावचा गावांचा रस्ता आहे, हडेगावचा नॅशनल हायवे आपल्याला या ठिकाणी दिसते। पण अशा पद्धतीचे रस्ते आज खासदार साहेबांनी औरा करडखेड ते औरा देखील रस्ता मंजूर केला, तर हे देखील नॅशनल हायवे तुमच्या या दोन्ही नॅशनल हायवेच्या जंक्शनवर एक गाव येणार आहे चक्का रोजी राहू। आता तुम्ही तर सांगितलं बोलत बोलत ते म्हणजे की काही तालुका वगैरे 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 देवरुख तालुका चालला आपलं, अशा पद्धतीची विकासाची त्यांच्याकडे जाण आहे। काल तुम्हाला या ठिकाणी सांगायला हरकत नाही, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मी आणि मामा घेतले ते दोन चार लोकांचे किचकट प्रश्न होते, बसलोच आम्ही संध्याकाळी त्यांनी वेळ दिला, पण ते प्रश्न जे किचकट होते त्या अधिकाऱ्याने सोडवलं। अशा पद्धतीची जी जी काही कामं असतील ती जी कामं चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने प्रशासनाचं सहकार्य घेऊन आपल्याला सोडवण्याच्या दृष्टिकोनात आपण प्रयत्न करू, कशापेक्षा जास्तीचं न बोलता हडेगावर लक्ष जास्तीच राहील सांगितलं। हडेगावर कसं लक्ष राहणार आज आपण या सगळ्या भागामध्ये बिजलवाडी असेल, तुमचं कोकलगाव असेल, रमतरपूर असेल, या भागांमध्ये दळणवळणाची साधनं नाही, बसेस देखील नाहीत, लोकांना वाहतूक देखील नाही, त्याही दृष्टिकोनातून आपल्याला पुढच्या काळामध्ये प्रयत्न करणं आवश्यक आहे। विजयवाडीच्या सरपंचांनी आम्हाला सांगितले की नाल्याचं आपल्याला दूर करावं लागेल, मागच्या विधानसभेमध्ये गेलो गेल्याबरोबर 8 दिवसांमध्ये त्यांच्या पुलाचं काम करून दिलं, म्हणून अशी जी जी काही चित्र आहेत, तिथं कबीरवाडीसारखा प्रश्न आहे, त्याही ठिकाणचा नाल्याचा प्रश्न होता, त्याही ठिकाणी ताबडतोब आपण 8 दिवसांमध्ये केलं, पण वज्जर ते कबीरवाडी रस्ता कशा पद्धतीने देते त्या ठिकाणचे शिंदे सरपंचांनी आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये साथ केली आहे। अशा पद्धतीची जी जी काही कामं असतील ती ती कामं करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करूया, तुम्ही काळजी करू नका।